नमस्कार, मी तुळशीदास कुष्टागावकर आणि स्वर्गीय कुष्टारामा गावकर हे आमचे सगळे त्याचे हे कुटुंब आज आम्ही गेली कित्येक वर्ष झाले हंगासर देखावाचो हे करता आणि आज गणपतीचे आगमनाच्या निमित्तान पहिलेपासून एक वडिलांची आमची उमेद आसली की हंगासर कितें तरी एक देखावो करचो आणि जेणेकरून हंगासर कोणे तरी लोकांचे हंगासर ह्या घराक पाय लागता आणि त्यामुळे आमची देखाव्याचे परंपरा अशी चालूच उरली. मदीं फक्त कोरोनाच्या वेळार आमची 2 वर्ष एक गॅप पडले, पूण गेल्या वर्सा आम्ही केदारनाथ केलो आणि त्यांना अशी त्याचे बऱ्यापैकी प्रसार माध्यमातून त्याचे हे झाले, प्रसिद्धी झाली. तशीच ह्या वर्सा सुद्धा आज आम्ही हो राम सेतू केलेलो आसा आणि भुरग्यांनी बरेच काबाट कष्ट घेऊन हे जवळजवळ 1 महिनो 15 दीस सुमार हे लागले हे करपाक. आणि बारीक बारीक जेव्हा हे काम करतात तेव्हा तिथून अशी अडी अडचणी येऊ लागले आणि ते सारखेच जायना झाल्या परत परत काम पुढे वाटपाक लागले, पण भुरग्यांनी न हे करता बऱ्यापैकी सुंदर देखावो केलेलो आसा आणि बरेचशा लोकांच्या हंगासर एक हे जाता, युवाप जाता त्या निमतान आणि आमच्या गणपतीकडे हंगासर लोकांचे दर्शनही जाता, त्याचबरोबर आमच्या घराक एक सगळ्यांची भेट दिली अशें जाता. जेणेकरून आज आम्ही हे देखावो केल्यामुळे एक आमकाय सगळ्या कुटुंबाक उमेद कशी की हे भुरगे म्हणपाक लागले की ह्या वर्सा आम्ही 7 दिवसाचे हे करूया, पूजन करूया आणि 7 दिवसाचे केल्यानंतर 6 वेळ 7 फळे आम्ही पूजा दिल्या सत्यनारायणाची, जेणेकरून हंगासर आणखी जे कोण उरल्या गावातले थोडेसे 5 दिसाचे गणपती हाडल्या कारणान दरवर्षा आमच्या गावात 5 दीस गणपती असतात आणि ते आपल्या घरात गणपती हाडल्यामुळे काही लोक असे हंगासर हे देखावो पळोवपाक पावना. त्यांना ह्या वर्सा असे झाले की आम्ही 7 दिसा गणपती दिल्या कारणान 6 वेळ 7 सत्यनारायणाच्या पूजे निमतान जे कोण अजूनही उरल्या ते फाल्यां सकाळी येऊन हंगासर हे घेतले, दर्शनाचो लाभ घेतले. Subscribe Prudent Social Media Channel and press bell icon for latest notifications.